मौजे आगर ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील खुल्या जागा पद्धतशीरपणे हडपण्याचा प्रयत्न ग्राम पंचायत सामील। शिरोळ तालुक्यातील मौजे आगर सोसायट्यामधील खुल्या जागा शासकीय अधिकारी व ग्राम पंचायतीच्या संगणमताने पद्धतशीरपणे हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे। मौजे आगर ग्राम पंचायतीने खुल्या जागा ताब्यात घेण्याचे बऱ्याच वर्षापासून प्रयत्न सुरू होते। त्यानंतर मगदूम सोसायटी, सिटी विनायक सोसायटी, पार्वती हाउसिंग सोसायटी, वीस कामगार सोसायटी इत्यादींनी जयसिंगपूर नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट करून घ्यावे म्हणून जयसिंगपूर नगरपालिकेला ठराव करून दिले। सदर ठरावाची दखल तातडीने घेऊन नगर परिषदेने 14/8/2020 रोजी वरील सोसायट्या नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट करून घेण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर केला। मौजे आगर ग्रामपंचायतीने दिनांक 28/10/2020 रोजीच्या ठराव 72/5 सदर सोसायचा जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्यास सर्वानुमते विरोध केला आहे। भविष्यातही याबाबत विरोध राहणार आहे असे ठरावातही नमूद आहे। जयसिंगपूर नगरपालिकेला 5 सोसायट्या समाविष्ट करण्यास आगर ग्रामपंचायतीने विरोध केल्याची बातमी दिनांक 30/10/2020 रोजी प्रसिद्ध झाली आहे। विद्यमान लोकनियुक्त सरपंच यांनी 5 सोसायट्याचं काय एक घरही देणार नसल्याचे म्हटले आहे। मौजे आगर ग्रामपंचायतीने दिनांक 29/2011 रोजी सदर सोसायट्यामधील खुल्या जागा ताब्यात घेण्यासंबंधात न्यायप्रविष्ट बाब करणे वकील नेमणे याबाबतचा ठराव नंबर 16 सर्वानुमते मंजूर केला आहे, परंतु प्रत्यक्षात कार्यवाहीच नाही। मौजे आगर ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच अमोल चव्हाण हे यड्रावकर साहेबांच्या गटात जाणार अशी बातमी दिनांक 11/11/2022 वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे। त्यानंतर मौजे आगर ग्रामपंचायतीने 19/9/2022 रोजी पळवाटाकडून शब्दांचा खेळ करत माननीय जिल्हाधिकारी सौ कोल्हापूर यांना पत्र पाठविले। यामध्ये मौजे आगर येथील वाढीव सोसायट्या वसाहतीमधील असणाऱ्या खुल्या जागा ग्रामपंचायत आगरकडे वर्ग होण्याबाबत असा उल्लेख असून सदर पत्राच्या प्रती माननीय प्रांत सो इचलकरंजी, माननीय तहसीलदार शिरोळ, गटविकास अधिकारी पंचायत समिती, मंडल अधिकारी शिरोळ, गावकामगार तलाठी आगर यांना ग्रामपंचायतीने दिलेले आहेत। वास्तविक ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये ज्या सोसायट्यांचा उल्लेख केला आहे त्या सोसायट्या ग्रामपंचायत स्थापनेपासूनच ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आहेत, त्या नवीन सोसायट्या वसाहती नाहीत। तहसीलदार शिरोळ यांनी त्याच पत्राचा कायदा घेऊन ग्रामपंचायतीला वाढीव सोसायटी वसाहतीमधील खुल्या जागा UDCPR नियम दाखवून आगर ग्रामपंचायतीला वर्ग करता येणार नाही असे कळविले। तहसीलदार शिरोळ यांच्या दिनांक 11/11/2022 रोजीच्या पत्राचा आधार घेऊन महावीर हाऊसिंग सोसायटीमधील सार्वजनिक रस्त्यावर प्रवेशद्वार बांधकाम पूर्ण होऊन बांधकामही झाले। त्याच सोसायटीमध्ये ग्रामपंचायतीच्या अधिकारातील खुल्या जागेवर महावीर उद्यान म्हणून बोर्डही लावण्यात आले। त्याच पत्राचा आधार घेत सिद्धिविनायक सोसायटीमधील प्लॉट नंबर 59 वादग्रस्त सांस्कृतिक भवन इमारतीबाबत पळवाट काढून सिद्धिविनायक ट्रस्ट जयसिंगपूरच्या नावे लाटण्याचा प्रयत्न झाला। सदर प्लॉटवर भली मोठी इमारत असताना खुली जागा आहे असे दाखवून दिशाभूल करण्याचा व जागा लाटण्याचाही प्रयत्न झाला। या सर्व वरील घटनांचा क्रम पाहिल्यास आगर ग्रामपंचायतीला हाताशी धरून सोसायटीमधील खुली जागा हडपण्याचा प्रयत्न होत आहे। यामुळे शासनाने या गोष्टींची गंभीर दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे। मौजे आगर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना निलंबित करून चौकशी करण्याची मागणी माननीय विभागीय आयुक्त सो पुणे, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर, माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ यांच्याकडे करण्यात आली आहे असे आदिनाथ अण्णासो गोंडाजे यांनी म्हटले आहे। ABNews मराठीसाठी शिरोळहून रोहित जाधव। मी आदिनाथ गोंडाजे, मगदूम सोसायटी, आगर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये मी राहतोय। आगर ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा ज्या आहेत त्या ग्रामपंचायत संगणमताने हडपण्याचा प्रयत्न चालू आहे। याबद्दल शासनाने दखल घेऊन कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। दुसरी, नगरपालिकेने 14/8/2020 रोजी एक ठराव केला आणि 5 सोसायट्या समाविष्ट करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केला त्याला ग्रामपंचायतीने विरोधही केला ठराव करून। नंतर ठरावाची अंमलबजावणी ग्रामपंचायतीने केलेली नाही आहे आणि ग्रामपंचायत सरपंच यांनी त्यानंतर यड्रावकर गटात प्रवेश केला। यड्राव कुणी कुठं प्रवेश करायचा हा त्यांचा इच्छेचा प्रश्न आहे।
पण प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी त्यांना सुविस्तर असे निर्णय घेणे चालू केले आणि ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा नगरपालिकेला कसे मिळतील यासाठी प्रयत्न केलं आणि त्या पत्राचा आधार घेऊन तहसीलदार शिरोळ यांनी ते ग्रामपंचायतीकडे खुल्या जागा वर्ग करता येणार असा दिला. या मुद्दा आम्ही शासनाला कळवलाय. ग्रामविकास अधिकारी हे शासनाचे प्रतिनिधी आहेत ग्रामपंचायतीचे, त्याच्या कारवाईने त्यांना निलंबित करावं, या प्रकरणाची चौकशी करावी अशीच माझी विनंती आहे.